पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीवरील अक्षरमाला हा घटक शिकवणार आहे. तर अक्षरमालेवर सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न येत असतात. तर हे प्रश्न कमीत कमी वेळामध्ये आपण कसे सोडवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहूया. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला. तर प्रश्न पहिला आहे पहा, ए सी एफ जे ओ प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कुठलं अक्षर येईल? 4 पर्याय आहेत, एस यू पी टी. तर पहा, कधी कधी ही अशा प्रकारे वर अक्षरमाला दिली जाते. या ठिकाणी 25 अक्षरांची अक्षरमाला दिलेली आहे, ए पासून ते वाय पर्यंत. बऱ्याच वेळा ही अक्षरमालिका दिलेली नसते, फक्त प्रश्नच असतात. मग आपल्याला अशा वेळी ही प्रश्न कशी सोडवायची ते आपण पाहूया. तर मित्रांनो, कोणतेही अक्षरमालेवरील प्रश्न सोडवण्यासाठी त्या अक्षरमालेंचा क्रमांक पाठ असणं फार गरजेचं आहे. क्रमांक जर पाठ असेल तर कोणतीही अक्षरमालेवरील प्रश्न आपण खूप कमी वेळामध्ये अचूकपणे सोडवू शकतो. तर हे अक्षरांचे क्रमांक म्हणजे अल्फाबेटचे क्रमांक, ए पासून झडपर्यंत कसे पाठ करायचे, प्रत्येक अक्षराचा अनुक्रमांक कसा लक्षात ठेवायचा, याच्यासाठी मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा. म्हणजे प्रत्येक ए पासून ते झडपर्यंतच्या सर्व अक्षरांचे तुमचे अनुक्रमांक पाठ होतील. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची व टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारचे असे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर पहा, ए सी एफ जे ओ आपण काय करूया, यांचे अनुक्रमांक लिहूया. एकचा अनुक्रमांक 1, सीचा 3, एफचा 6, जेचा 10, ओचा 15. आता पुढे कुठला अक्षर येईल ते आपल्याला शोधून काढायचं आहे. पहा, तर या पहिल्या दोन अक्षरामध्ये 2 अंतर आहे. पहा, सी आणि एफमध्ये 3 अंतर आहे, एफ आणि जेमध्ये 4 अंतर आहे, जे आणि ओमध्ये 5 अंतर आहे. मग ओ आणि पुढे येणारा अक्षर याच्यामध्ये असेल 6 अंतर. म्हणजे 15 आणि 6 = 21 नंबरचा अक्षर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. आणि 21 क्रमांक आहे पहा यू या अक्षराचा, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल यू हे अक्षर. तर हे अनुक्रमांक लिहिल्यामुळे आपल्याला खूप कमी वेळामध्ये सुटलेलं आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण हा दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे पहा, ए डी आय पी प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या 4 कोणता अक्षर येईल? वाय, डब्ल्यू, एक्स आणि व्ही हे 4 ऑप्शन आहेत. तर यांचे आपण अनुक्रमांक लिहूया. एचा अनुक्रमांक 1, डीचा अनुक्रमांक 4, आयचा अनुक्रमांक 9, पीचा अनुक्रमांक 16. पुढे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल? तर याला 1-2 ट्रिक्सनं पण सोडवू शकतो. पहा, आपण फरकानं काढलं तर यामध्ये पहा 3 फरक आहे, 5 फरक आहे, यामध्ये 7 फरक आहे. म्हणजे ए आणि डीमध्ये 3 फरक, डी आणि आयमध्ये 5 फरक आहे, आय आणि पीमध्ये 7 फरक आहे, पी आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारं जे अक्षर आहे याच्यामध्ये असेल 9 फरक. जे 16 आणि 9 होतात 25, म्हणजे 25 नंबरचं अक्षर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे. आणि 25 अनुक्रमांक आहे वाय या अक्षराचा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्याचबरोबर आपण या अनुक्रमांकाचं निरीक्षण केलं तर अशीही आपण ट्रिक्स लावू शकतो. हा 1 वर्ग 1 आहे, हा 2 वर्ग 4 आहे, 3 वर्ग 9 आहे, 4 वर्ग 16 आहे, पुढे येणार आहे 5 वर्ग 25 क्रमांकाचा अक्षर. म्हणजेच वर्गसंख्येची अक्षरं आलेली आहेत, याही पद्धतीने तुम्ही सोडू शकता. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रकारची अक्षरमालेवरील प्रश्न. तर या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीला क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला. 3 प्रश्न आहे पहा, ए सी एफ एच के एम आणि पुढे आहेत 2 प्रश्नचिन्ह. तर या 2 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती अक्षरं येतील? पर्याय क्रमांक 1 पी एस, 2 ओ पी, 3 पी आर आणि 4 आहे यू डब्ल्यू. तर सोडवूया याला. आपण एकतर यावरच्या अक्षरमालेला पाहून यावरून सोडवू शकतो किंवा याचे क्रमांक लिहून आपण खूप पटकन सोडवू शकतो. तर प्रथम आपण यांची लिहूया अनुक्रमांक. एचा 1, सीचा 3, एफचा 6, एचचा 8, केचा 11, एमचा 13. आता पहा काय संबंध आहे. ए आणि सीमध्ये 2 अंतर आहे, 3 आणि सी आणि एफमध्ये पहा 3 अंतर आहे, 6 आणि 8 यामध्ये 2 अंतर आहे, 8 आणि 11 यामध्ये परत 3 आहे, 11 आणि 13 यामध्ये 2 आहे. तर पहा या ठिकाणी काय झालेलं आहे, एक वेळा 2 अंतर आहे आणि एक वेळा 3 अंतर आहे. म्हणजे पहिल्या 2 अक्षरामध्ये 2 अंतर आहे, त्यानंतर 3 अंतर आहे.
त्यानंतर दोनचं अंतर आहे, त्यानंतर तीनचं अंतर आहे, त्यानंतर दोनचं अंतर आहे, आता याच्यामध्ये असणार आहे तीनचं अंतर आणि यामध्ये असणार आहे दोनचं अंतर. मग पहा, अकरा दोन तेरा, तेरा तीन येतं काय येणार आहे सोळा, आणि सोळा आणि दोन अठरा, म्हणजे सोळा आणि अठरा क्रमांकाचे अक्षर येणार आहेत. तर सोळा अनुक्रमांक आहे पहा पीचा, आणि अठरा अनुक्रमांक आहे आरचा, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पी आणि आर हे अक्षरं येतील. तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पी आणि आर हे अक्षर आहेत. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे आपण सहज सोडवू शकतो. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक चार. तर प्रश्न क्रमांक चार आहे पहा वाय यस एन जे जी प्रश्नचिन्ह डी. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अक्षर येईल? पर्याय क्रमांक एक आहे एफ, पर्याय क्रमांक दोन सी, पर्याय क्रमांक तीन एन, आणि पर्याय क्रमांक चार ई. तर काय करूया, यांचे आपण अनुक्रमांक लिहूया. वायचा अनुक्रमांक 25, एसचा अनुक्रमांक 19, एनचा अनुक्रमांक 14, जेचा अनुक्रमांक 10, जीचा अनुक्रमांक 7. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अक्षर येईल माहिती नाही. डीचा अनुक्रमांक आहे 4. आता याच्यात काय संबंध आहे पाहूया. पहा 25 आणि 19 सहाचा फरक आहे, 19 आणि 14 पाचचा फरक आहे, 14 आणि 10 चारचा फरक आहे, 10 आणि 7 तीनचा फरक आहे. मग 7 आणि इथं येणारं जे अक्षर आहे, म्हणजे जी आणि इथं येणारं जे अक्षर आहे, याच्यामध्ये फरक असणार आहे 2, म्हणजे 7 2 गेले या ठिकाणी येणार आहे 5 नंबरचं अक्षर येणार आहे. आणि 5 नंबरचं अक्षर आहे विद्यार्थी मित्रांनो ई, ईचा अनुक्रमांक 5 आहे. आणि या पुढच्या अक्षरामध्ये येणार आहे क्रम फरक 1. पहा, जे पहिल्यांदा 6 फरक, नंतर 5, 4, 3, 2 आणि 1, इथं ई आल्याच्यानंतर इथं डीचा 4 आहे, म्हणजे 1 फरक आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अक्षर येईल ई. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण अक्षरमालेवरील वेगळ्या प्रकारची पुढील प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 5 आहे पहा वाय के टी एल ओ एम प्रश्नचिन्ह, पुढे अक्षर आहेत एन ई ओ, म्हणजे मध्येच प्रश्नचिन्ह आलेलं आहे, काही फरक पडत नाही. मध्येच जरी प्रश्नचिन्ह आलं तरी आपण याला सहज सोडवू शकतो. 4 पर्याय आहेत पहा, पर्याय क्रमांक 1 जे, 2 टी, 3 एफ आणि 4 आहे झेड. तर पहा, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो अक्षरमालिका मोठी असते आणि याच्यामध्ये चढता किंवा उतरता क्रम असत नाही, एक अक्षर अगोदरचं एक नंतरचं असेल, तर अशावेळी एकापेक्षा जास्त अक्षरमालिका एकत्र मिक्स करून दिलेल्या असण्याची शक्यता असते, तेव्हा आपण त्या पद्धतीनं विचार करायचा आहे. तर प्रथम आपण काय करूया, यांचे अनुक्रमांक लिहूया. वायचा अनुक्रमांक 25, केचा किंग्ज 11 म्हणजे 11, टीचा टी 20, 20 एलचा एल 12, ओ ओचा आहे 15, एम मिडल 13. तर यांचे आपण अनुक्रमांक लिहिले. आता लिहूया एन, एनचा अनुक्रमांक 14, ईचा 5 आणि ओचा आहे 15. तर पहा या ठिकाणी आपण, आता मोठी संख्या मालिका आहे, याच्यात काही असा विशिष्ट क्रम नाही पहा, कधी मोठी संख्या कधी लहान संख्या, कधी मोठी कधी लहान आहे. मग एकाड एक आपण याचा क्रम लावूया. 25 हे 20, 15 या ठिकाणी येईल 10. 10 नंबरचा अक्षर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल, आपल्याला सरळ भेटलेला आहे. आणि 10 नंबरचा अक्षर आहे जे, जेचा अनुक्रमांक आहे पहा 10. त्यामुळे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जे हे अक्षर येईल, आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढे पाहूया पहा, 10 नंतर 1 सोडून हे 5. आता दुसरं पाहूया वरून, हे पहा 11, त्यानंतर 12, 13, 14 आणि हे 15. 24 नंतर 23 सोडून दिलेलं आहे एक क्रमांक, आणि 22 आणि 21 घेतले. या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 सोडलं 23, या ठिकाणी 20 आणि 19 दोन अनुक्रमांकाची अक्षरं सोडून दिलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 अक्षरं सोडून द्यावी लागतील, 15, 14 आणि 13 क्रमांकाची सोडून द्यायची आहेत. ती पुढे घ्यायची आहेत 12, 11, 10 आणि 9. तर पहा, 12 नंबरचं अक्षर आहे एल, 11 नंबरचं अक्षर आहे के, 10 नंबरचं आहे जे आणि 9 नंबरचं आहे आय, म्हणजे एल के जे आय पुढे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल. कुठल्या पर्यायात आहे एल के जे आय? तर पर्याय क्रमांक 2 आहे पहा एल के जे आय, हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपण ही शेवटची अक्षरमालिका. पहा 7 नंबरची आहे बी एक्स सी डब्ल्यू डी व्ही ई यू, आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी या 4 ऑप्शनपैकी कोणता अक्षर घट येईल तो आपल्याला शोधून काढायचा आहे. प्रथम यांचे आपण अनुक्रमांक लिहूया पहा, बीचा 2, एक्सचा 24, सीचा 3, डब्ल्यूचा आहे 23, डीचा 4, फीचा 22, ईचा आहे 5, यूचा आहे 21. तर पहा काय संबंध आहे याच्यामध्ये, तर पहा हे सुरुवातीची अक्षरं 2 आणि 1, 3,
चार पाच म्हणजे क्रमानं वाढत जात आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा येईल सहा नंबरचं अक्षर. त्यानंतर पहा हे कमी होत चालले, 24 एकनं लहान 23 22 21 आणि या ठिकाणी येईल 20 नंबरचं. म्हणजे 6 नंबर आणि 20 नंबरचं अक्षर येईल. 6 नंबरचं अक्षर आहे F6 आणि T20 म्हणजे 20 नंबरचं अक्षर आहे T. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल F आणि T ही अक्षर. कोण्या याच्यामध्ये आहेत पहा, की TF आहे, आपल्याला FT पाहिजे. पर्याय क्रमांक 4 आहे पहा FT. अशा पद्धतीने सोडवू शकतो. दुसऱ्या पद्धतीने याला असंही सोडवू शकतो पहा. आपण डावीकडून 2 नंबरचं अक्षर घेतलं, 1 सोडून B, आणि इकडं उजवीकडून 1 सोडून 2 नंबरचं घेतलं X. त्यानंतर पहा, डावीकडून 3 नंबरचा घेतला C, उजवीकडून 3 नंबरचा घेतला W. त्यानंतर डावीकडून 4 नंबरचा घेतलं D, आणि उजवीकडून 4 नंबरचा घेतला V. त्यानंतर डावीकडून 5 नंबरचा घेतला E, उजवीकडून 5 नंबरचा घेतला U. त्यानंतर मग डावीकडून 6 नंबरचा घेईल आपण F, आणि उजवीकडून 6 नंबरचं अक्षर घेतलं जाईल T. अशाही पद्धतीनं आपण याला सोडवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीला क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न घेऊन. तोपर्यंत नमस्कार.